भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीसाठी स्पेशल पुरी भाजीची रेसिपी बघूया. यातली पुरी अतिशय सॉफ्ट आणि छान होते आणि करायला तर अतिशयच सोपी आहे. चला मग आपण जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया. अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ, अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ. तुम्हाला जास्त क्वांटिटी करायची असेल तर दोन्ही पिठाचं प्रमाण एकास एक आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही जर साधं मीठ खात नसाल तर सैंधव मीठ वापरा. एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घालूया. एक मीडियम साईजचा उकडलेला बटाटा घालूया. बटाटा घातल्यावर हे असं छान टिंबून घ्यायचंय आपल्याला. आपण पुऱ्या करणार आहोत त्याच्यामुळे पीठ घट्ट भिजवायचंय आपल्याला. शिंगाड्याला चिकटपणा नसतो म्हणून आपण कोमट पाणी वापरूया, म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतील. आता अगदी थोडस पाणी घालायचंय, घट्ट भिजवायचंय आपल्याला हे. आता पीठ टिंबून घेतलंय आपण, याच्यात थोडस तेल घालूया आपण शेंगदाण्याचं आणि याला 10 मिनिटं झाकून ठेवू. पुरीसाठी रस भाजी करायची आपल्याला. तिथे मी एक बटाटा उकडून घेतलाय, त्याच्या आपण छान फोडी करून घेऊया. पुरीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया पुऱ्या तळ्यासाठी. मी आज शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे कारण आपण उपवासासाठी बनवतोय. तेल तापतंय तोपर्यंत आपण पुऱ्या लाटूया. आता हे पीठ छान भिजलंय, याची पुरी लाटूया आपण. पुऱ्या लाटताना लागलंच तर आपण शिंगाड्याचं पीठ लावूया याला. परत एकदा हे पीठ आपण छान मळून घेऊया. आता याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. हा छोटा गोळा आपण शिंगाड्याच्या पीठामध्ये असा आणि आता याची छान पुरी लाटूया. अशी थोडी जाडच पुरी ठेवायची आपल्याला. तेल तापलंय का बघूया. तेल छान तापलंय, आता आपण याच्यामध्ये पुरी सोडूया. मस्त टम्म फुगली की नाही पुरी. आता आपण ही एका पेपर टॉवेलवर काढून ठेवूया. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि तळून घेऊया. मस्त गरमागरम पुऱ्या तयार होत आहेत आणि घरातले सगळे वाटही बघतायत. ज्या कढईमध्ये आपण पुऱ्या तळून घेतल्या त्याच कढईमध्ये बाकीचं काही तळण असेल तर करून घ्यायचं आणि नंतर तेल काढून ठेवून त्याच्यातच आपण रस भाजी करूया. ही रस भाजी करायला एकदम सोपी आहे. तेल तापलेलंच आहे, याच्यामध्ये आपण जिरे घालूया. 2-3 हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. एक चमचाभर तिखट घालायचं. हे रंगाचं तिखट आहे, फार तिखट नाही आहे म्हणून आपण मिरची पण घातली आणि लगेच याच्यात बटाटे घालायचे, म्हणजे त्या तिखटाचा रंग नाही बदलणार. आपण उकडलेला बटाटा वापरतोय त्याच्यामुळे या भाजीला फार वेळ नाही लागत. आता ह्यात मी पाणी घालते. एक वाटी पाणी घालायचं तर घट्टपणा येण्यासाठी आपण ह्यातच एखादा यातलाच एखादा बटाटा कुस्करायचा आहे. एखाद दुसरी फोड अशी कुस्करून घालायची आहे त्याच्यामध्ये. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. याला छान उकळी आली की याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट मी घातलंय. आता याला 2-3 मिनिटं असं छान उकळू द्यायचंय. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, भरपूर कोथिंबीर घालायची. एक उकळी आली की आपली भाजी तयार आहे. आता मस्त गरमागरम ही भाजी वाढून घ्यायची आहे. मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या वाढून घ्यायच्या. एखादं केळं घ्यायचंय आणि तुमची ही उपासाची मस्त
मस्त पुरी भाजी तयार आहे. एवढंच खाल्लं तरी तुमचं पोट छान भरेल. येत्या महाशिवरात्रीला ही छान उपासाची पुरी भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.